आता पाहूयात पुढच्या परिषदात रात्रौ दशवादने सर्कस क्रीडा या प्रारंभ जात रात्रीला दहा वाजता सर्कशीच्या खेळाला सुरुवात झाली द्वादशने क्रीडा या समायातः समायात आणि रात्रीच्या बारा वाजता सर्कशीचा एक उत्कर्ष बिंदू आलेला होता चरमबिंदू आलेला होता आणि तो कोणता आहे तर सहभोजनम, तो म्हणजे एकत्रित एक जेवणाचा कार्यक्रम प्रेक्षकांना उत्कंठा या पराकाष्टा जाता प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र पराकोटीला गेलेली होती सेवक मंचे त्रिणी आसनानी स्थापितवान आणि त्या सेवकाने मंचे म्हणजे रंगमंचावरती तीन आसनं आणून ठेवलेली आहेत मध्यभागेच वर्तुलाकारम पीठम आणि मध्यभागामध्ये गोलाकार अशा पद्धतीचं एक पीठ म्हणजेच टेबल आणून ठेवलेलं आहे आणि पहा मग त्याच्या पुढे काय झालं तत अस्माकं पुरत खाद्यस्य योजना कृता तत्पूर्वीचं एक वाक्य आहे अहम एकस्मिन आसने उपविषत मी मात्र त्यातील एका आसनावरती जाऊन बसलो अत्रांतरे भल्लूक वेशधारी अब्दुल तत्र प्राप्त आणि त्यानंतर अस्वलाचा वेश धारण केलेला तो अब्दुल तेथे आला गौहो अपी मंचं समागता आणि गाय देखील त्या रंगमंचावरती आली स्वतः लेखक वाघाच्या वेशात अब्दुल अस्वलाच्या वेशात आणि खरी खुरी गाय देखील तिथं आली तत अस्माक पुरत खाद्यानस्य योजना वा खाद्यस्य योजना कृता त्यानंतर आमच्यासमोर जेवणाची व्यवस्था केलेली होती भोजनस्य प्रारंभे जाते उत्तेजित प्रेक्षक आनंदेन वादनम आरब्धम हा सहभोजनाचा कार्यक्रम एकत्रित पद्धतीतून पाहायला मिळत असल्यामुळे सर्व प्रेक्षकगण आनंदानं आनंदाने टाळ्या वाजू लागले होते टाळ्या वाजविण्यास त्यांनी सुरुवात केली तालिका वादनम टाळ्या वाजविणे पूर्वम अपि व्याघ्र भल्लुक मनुष्य एव पूर्वीच्या पात्रात देखील सरकशीच्या खेळात देखील हा वाघ आणि हा अस्वल हे मनुष्यच होते मानवच होते तथापि सह करतुम अभ्यासिता आसित तरी देखील ती गाय त्यांच्या सोबत नेहमी कार्यक्रम करत होती ती अभ्यासलेली होती त्यांना अचिराद एव न इमौं परीचित व्याघ्र भल्लुक अचिराद लगेचच त्वरितच लगेच त्वरितच नव हे दोघेही आपल्या ओळखीचे नाहीत अपरिचित आहेत व्याघ्र भल्लुक हे दोघेही अपरिचित आहेत धेनवा लक्षितम इति अशा प्रकार गाईने हे लक्षपूर्वक पाहिलं तिच्या लक्षात आलं संभ्रमेन संशयेन च एक दर्शितवान आवाम दृष्टवती संभ्रमित होऊन संशयाने ती आम्हा दोघांना एक एक टक परून, पाहून बघू लागली एकदा इकडे एकदा इकडे आम्हा दोघांकडे ती नमो नम धेनो व्याग्रह पलाय ते हा पाठ आपण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेमध्ये पाहिलं की आता सरकशीचा खेळ सुरू झालाय प्रत्यक्षात चिमनराव अब्दुल आणि ही खरीखुरी गाय आता मंचावरती आली आणि प्रेक्षकांना आनंद कशाचा आहे सह की सहभोजनाच्या कार्यक्रमाचा आनंद आहे आणि मग हा कार्यक्रम आता सुरू झाला तेव्हा मात्र गायीनं त्यांना पाहिलं आपण यापूर्वी देखील सरकशीचे खेळ केलेत परंतु आजचा हा वाघ आणि हा अस्वल अपरिचित आहेत ओळखीचे नाहीत अनोळखी आहेत हे गाईनं लगेचच ओळखलं आणि मग काय झालं पहा तेव्हा तिनं आमच्याकडे इकडे तिकडे पाहू लागली आमच्याकडे एकटक इकडं एकटक इकडं एक 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 पाहिली प्रत्ययः प्रत्यय जात शृंगे नवाक्रमात आणि जेव्हा तिला प्रचिती झाली की आम्ही पहिले वाघ आणि आसव नाहीत तेव्हा तिनं शिंग उगारून आमच्यामध्ये आमच्या दोघांवरती आक्रमणाचा पवित्रा घेतला बघा गाईनं देखील ओळखलं की हे दुसरेच आहेत म्हणून तिनं आक्रमणाचा पवित्रा घेतला अहम अपि गर्जना तीक्ष्ण दंतान दर्शितवान आणि मी देखील मोठी गर्जना करून तिला असे तीक्ष्ण दात दाखविले किंतु न किंचित अपी भयं तस्या पण ती गाय थोडी देखील घाबरली नाही गाय थोडी देखील गायबर नाही अब्दुलह ताम हसते ताडितवान आणि अब्दुलनं काय केलं तिला हातानं मारलं ते न क्षुबा सातम अन्वधावन तेन त्याने क्षुब्धा खवळलेली चिडलेली त्यामुळे ती चिडलेली गाय त्याच्यावरती किंवा त्याला मारण्यासाठी त्याच्याकडेच धावली आता पहा परिस्थिती किती बिकट आहे किंवा लेखक अडचणीत आले डरकाळी फोडले तरी वा गाय घाबरली नाही अब्दुलनं पाठीवरती मारलं तरी घाबरले नाही उलट गाय त्यांच्यावरतीच आक्रमण करण्यासाठी धावून आली हो तदा भल्लूक पटमंडल स्थलम आरुढवान तेव्हा अब्दुल हा भल्लूक पात्र म्हणजेच अस्वलाचं पात्र करत असलेला पटमंडल स्थलम ज्या मंचावरती एक उभा गोलाकार खांब होता त्या खांबावरती चढून बसला त्या खांबावरती चढून बसला आरुडवान चढून बसला सर्वा क्रीडा वा अब्दुल सॉरी पुढचं वाक्य घेतोय इयम सर्वा क्रीडा पूर्व नियोजिता इथे विचिंत्य प्रेक्षका काही पूर्व नियोजित खेळाचा प्रकार आहे असं समजून प्रेक्षक देखील आनंदित झालेले होते बघा प्रेक्षक देखील खूप आनंदित झाले किंवा अस्वल खांबावरती चढतोय आणि वाघाच्या पाठीमाग गाय लागली आता म्हणून प्रेक्षकांना देखील आनंदित आनंद झाला बल्लूक ह निर्गत अस्वल तर निघून गेला इति क्रुद्धा या रागानेच साधेनु ती गाय अधुना म्हणजे आता व्याघ्र वाघ म्हणून ती माझ्याकडे आता माझ्यावरती तिनं लक्ष केंद्रित केलंय माझ्यावरती लक्ष केंद्रित केलंय आता पहा याच वर्णन या, या पूर्वीच्या पानावरती असलेल्या चित्रामधून दिसून येईल पाहूयात आता शेवटच्या परिषदात काय सांगितलेलं आहे पहा भित्या अहम चतुषपाद विशिष्टम व्याघ्रत्व विस्मृत्य द्विपाद मूल स्वरूप मूल स्वरूप आश्रितवान भीत्या घाबर घाबरलेला मी मी भीतीने काय केलं पहा चतुष्पादम विशिष्टम चार पायाच चा विशे पाया चा विशेष असलेला चार पाय वाघाला असतेत हे त्याचं विशेष विस्मृत्य विसरून द्विद मूळ स्वरूप आश्रितवान दोन पायाच मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये चालू मी माझ्या दोन पायामध्येच आश्रय घेतला प्राध्यापक महाशय प्रतीत्रायताम, प्रति परित्रायताम परित्रायताम अहो प्राध्यापक महोदय परित्रायताम वाचवा मला वाचवा इति करुणं विलपण अधावम अशा प्रकारे करुण विलाप करून मी धावू लागलो होतो तदाधेनो हो। भीतम पलायमानम व्याघ्रम दृष्ट्वा प्रेक्षका कोलाहलं कृतवंत हो। तेव्हा गाईला पाहून घाबरलेला वाघ म्हणजे गाईला पाहून घाबरलेला आणि पळत असलेल्या वाघाला पाहून दृष्टवा पाहून प्रेक्षका कोलाहलम कृतवंत कोला देखील कोलाहलम म्हणजे गोंधळ कृतवंत केला प्रेक्षक देखील गोंधळ करू लागले गायीला पाहून वाघ पळत सुटलाय आणि मनुष्यवाणीत बोलतंय वाचवा मला वाचवा मग प्रेक्षक देखील गोंधळ करू लागले अनन्तरं मम व्याघ्रवेशम निष्कास्य मागृह ताडितवंत आणि त्यानंतर माझा वाघाचा वेश काढून प्रेक्षकांनी मला निघृण ताडितवंत म्हणजे निर्दयपणे मारलं अनेक प्रेक्षकांचे हात पडू लागले वेदनाभिः अहम मूर्छित आणि त्या वेदनेमुळे मी देखील बेशुद्ध पडलो यदाच जागरित आणि जेव्हा मी जागी झालो किंवा जेव्हा मला शुद्ध आली मी शुद्धीवरती आलो तदा अस्माकं शकट पुनः पुण्य पतनादिश प्रस्थित असित तेव्हा जेव्हा मला शुद्धीवर मी शुद्धीवर आलो तेव्हा मला समजलं की आमची गाडी आता पुन्हा पुणे शहराकडे जात होती मम उत्तमांगम अन्यानी च अनुत्तमांगाने उपचारपट्टिकाही काय काय सांगितलेलं पहा मम तथा च अन्य अनुत्तमानी अंगानी उपचारपट्टिकाही विभूषितानी आसन उत्तमांगम म्हणजे शीर डोकं माझं डोकं तसेच डोक्याच्या खालचा सगळा भाग हा औषध उपचाराच्या पट्टीने औषधांच्या पट्टीने सुशोभित झालेला होता अशा प्रकारचा हा पाठ आपण इथं आहेत या पाठाच्या स्वाध्यायाकडे घेऊन येतो भाषाभ्यासामध्ये प्रश्न पहिला आहे पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत यामध्ये अनेक प्रश्न दिलेले आहेत सहजपणे तुम्हाला त्या स्वाध्यायामधून म्हणजेच परिच्छेदाचं वाचन करून तो घटक तुम्ही पूर्ण करू शकता पुढच्या पानावरती परत स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत ते पाहूयात त्या प्रश्नामध्ये परत माध्यम भाषा उत्तरम लिखत म्हणजेच मराठीमध्ये उत्तरल्या समानार्थी शब्दम लिखत विरुद्धार्थम शब्द लिखत प्रश्न निर्माण करूत यापूर्वी जसं सांगितलं आधोरेखित शब्दाची जी विभक्ती जे वचन तेच किम सर्वनामाचं किंवा प्रश्नार्थक सर्वनामाचं रूप घ्यायचं कह कम वदती कह विभक्तीमध्ये आणि कम द्वितीय विभक्तीमध्ये घ्यायचं असतं विशेषण विशेषाच्या जोड्या आहेत त्याचबरोबर प्रश्न आठवा अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत म्हणजेच आधोरेखित केलेला शब्द जो आहे त्यासाठीचं योग्य समानार्थी शब्द घेऊन तो घटक पूर्ण करायचा आहे आणि शेवटच्या प्रश्नामध्ये जे काही कंसात सूचना दिलेल्या आहेत सूचनानुसार आम्ही कृती करूत त्या पद्धतीतून हा स्वाध्याय तुम्ही सहजपणे सोडू शकतात अशी अपेक्षा करतो धन्यवाद